वेलकम टू द एअरक्राफ्ट कंपनी जे कॅप्चरचं जे वर्किंग तुम्हाला प्रोव्हाइड करते त्याच्यासाठी तुम्हाला असं एक ॲप्लिकेशन दिलं जातं. ते ॲप्लिकेशन ओपन करायचं, त्याच्यामध्ये तुम्हाला आय डी पासवर्ड विचारेल. तो आय डी पासवर्ड जो कंपनीने दिला असेल तो लॉग इन करायचा. लॉग इन केल्यानंतर इथं शब्द येतो, तोच तुम्हाला इथं टाईप करायचा आहे. तर इथं टायटल आलेलं आहे नॉर्मल. नॉर्मल जो शब्द असतो तो तुम्ही कसंही टाईप करा, कॅपिटल स्मॉल किंवा ॲज इट इज चालतो. आणि इथं काउंटिंग दाखवतो तुम्हाला, म्हणजे सेकंद दाखवतो शब्द टाईप करण्यासाठी किती वेळ आहे. राईट शब्द टाईप केला की तो राईटमध्ये काउंट होईल, रॉंग शब्द टाईप झाला तर रॉंगमध्ये, आणि जर काय एखादा ऑप्शन म्हणजे शब्द तुम्ही स्किप केला समजत नाही म्हणून तर तो स्किपमध्ये काउंट होतो. आता हा एक काउंट झाला. आता आलेला आहे तो केस सेन्सिटिव्ह. केस सेन्सिटिव्ह म्हणजे जो आलेला कॅप्चा आहे तो तुम्हाला ॲज इट इज टाईप करायचा आहे. म्हणजे जे लेटर कॅपिटल आहेत ते कॅपिटल, जे स्मॉल आहेत ते स्मॉल. अदरवाईज ते केस सेन्सिटिव्हऐवजी नॉर्मल असेल, अल्फा न्यूमेरिकल असेल किंवा नंबर्स असेल तर ते वर्ड्स तुम्ही कॅपिटल करा, स्मॉल करा, काही चालेल. फक्त केस सेन्सिटिव्ह तुम्हाला ॲज इट इज टाईप करावे लागतात. ठीक आहे. तर आता हा अल्फा न्यूमेरिकल आलेला आहे. अल्फा न्यूमेरिकल म्हणजे काय की अल्फाबेट्स आणि नंबर्स एकत्र येतात. तर ह्या पद्धतीनं वर्किंग तुम्हाला करायचं आहे. आता इथं तुम्हाला बॅलन्समध्ये दाखवतं 2000 शब्दाला $1. हे तर राईटमध्ये 2000 वर्ड तुमचे कम्प्लीट झाले की $1 कम्प्लीट होईल. स्क्रीनवरती तुम्हाला एक मेसेज येईल की $1 कम्प्लीट झालेलं आहे आणि नेक्स्ट ऑर्डरला क्लिक करा. इथे नेक्स्ट ऑर्डर आहे. नेक्स्ट ऑर्डरला क्लिक केलं की पुढचं $1 काम तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल इथे परत. तर ह्या पद्धतीनं असे दिवसभरातून किती $1 तुम्ही कम्प्लीट करू शकताय. तुमचं जे टोटल अर्निंग असतं $1 इथं वरती तुम्हाला IDच्या समोर दाखवतं टोटल अर्निंग किती झाले. आता हा एक वर्ड आलेला आहे, त्याच्यामध्ये टू वर्ड्स दाखवलेले आहे. टू वर्ड्स म्हणजे दोन वर्ड सेपरेट आले असतील तर सेपरेट टाईप करायचे. ठीक आहे. तर हे वर्किंग या पद्धतीनं आहे. हां, तर आता हे टोटल अर्निंग जसं तुम्हाला इथं दिसतात काउंटिंग ते वाढत जातात. आणि जर का तुम्हाला डे बाय डे हिस्ट्री चेक करायची असेल तर इथे 3 डॉट आहेत. त्याच्यामध्ये ऑर्डर हिस्ट्रीमध्ये गेलात की तुम्ही डेली जे काही शब्द टाईप कराल, म्हणजे जेवढे पण डॉलर कम्प्लीट कराल त्याची हिस्ट्री तुम्हाला इथं पूर्ण दिसते. त्याच्यानंतर इथे एक सेकंड ऑप्शन आहे व्ह्यू मेसेज. हा महत्त्वाचा आहे, म्हणजे कंपनीला जर का सॉफ्टवेअर रिलेटेड किंवा अदर जर का काही महत्त्वाचा मेसेज तुम्हाला करायचा असेल तर कंपनी तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये पाठवते मेसेज. तसेच कंपनी जे तुम्हाला मेसेज पाठवत असते सॉफ्टवेअर रिलेटेड, हे तुम्हाला सॉफ्टवेअरमध्ये इथे दिसतातच व्ह्यू मेसेजमध्ये. आणि शिवाय तुम्हाला नोटिफिकेशन पण येतं. ह्या अशा पद्धतीनं तुम्हाला मोबाईल स्क्रीनला त्याचं नोटिफिकेशन पण येतं. हां, आणि पेमेंटला मेल करत्या वेळेस तुम्हाला ऑर्डर हिस्ट्रीमध्ये जी हिस्ट्री दाखवते याचा स्क्रीनशॉट पाठवणं कंपल्सरी. ह्या पद्धतीनं वर्किंग आहे पूर्ण. आता आय डी तुम्हाला लॉगआउट करायचं असेल तर इथं लॉगआउटचं ऑप्शन दिलेलं आहे. ठीक आहे. आणि ह्याच्या रिलेटेड आणखीन काय तुम्हाला क्युरीज वगैरे असतील तर कंपनीने सपोर्टचा नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता.